जुन्या खेळाडूंना सोबत घेऊन नवीन इनिंग खेळण्यासाठी पालिकेचे नावलौकिक प्राप्त जुनेच कॅप्टन अभिजित बापट यांनी नव्याने सातारा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली. कायमच सर्वांना सोबत घेऊन काम करणाऱ्या अभिजित बापट यांना भेटण्यासाठी तसेच शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी दिवसभर पालिकेत गर्दी केली होती. माजी मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या वादळी कारकिर्दीनंतर पालिकेच्या विस्कटलेल्या घडीला पुन्हा सुरळीत करण्यासाठी अभिजित बापट यांच्या नव्या इनिंगच्या खेळीकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे. शंकर गोरे यांच्या बदलीनंतर 2 महिन्यांच्या कालावधीसाठी अकोला येथून सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाची सूत्रे रंजना गगे यांनी स्वीकारली होती. त्यानंतर अभिजित बापट यांची सातारा मुख्याधिकारीपदी पुन्हा नियुक्ती झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी सोशल मीडियात पसरल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. जुन्या खेळाडूंना सोबत घेऊन नवीन इनिंग खेळण्यासाठी जुने व अनुभवी कॅप्टन म्हणून अभिजित बापट यांच्या खेळीकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे. सध्या शहरातील करोनाबाधितांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासोबतच येऊ घातलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या वतीने पुन्हा एकदा त्याच धडाक्यात काम करणार असल्याचे अभिजित बापट यांनी 7 स्टार न्यूज चॅनल सातारासोबत बोलताना सांगितले. मी बोलत नाही, माझे कामच बोलेल असे नेहमीच्या स्टाईलमध्ये खळी पाडून हास्य करीत मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सातारा नगरपालिकेच्या कामकाजाला सुरुवात केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गुरुनाथ जाधव, 7 स्टार न्यूज चॅनल सातारा.